पहिल्यांदा टाळ्या वाजवायला लावल्या, नंतर थाळ्या वाजवायला लावल्या, भगोली वाजवायला लावली, पातेली वाजवायला लावली, पत्र वाजवायला लावलं. मोदी सेठ, अजून काय वाजवायचं बाकी असेल तर तेही सांगा, आताच वाजवून घेऊ. कारण जर माणूसच जिवंत राहिला नाही तर परत काय वाजवायचं. आज आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही कोरोनाच्या बाबतीत काहीतरी बोलाल. कोरोनावर काय उपाय काढलाय, लसवर काय उपाय काढला आहे का, त्याच्यावर इलाज काय काढला आहे का, त्याच्या धोरणावर तुम्ही बोलाल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु मोदी सेठ आज या ठिकाणी कसल्याही दुसऱ्या परिस्थितीवर बोललेले नाहीत. मेडिकल किट किती उपलब्ध केलेले आहे, डॉक्टरांसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत का, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत का, जिल्हा बंदीबाबत काय बोललात का, राज्याच्या सीमेबाबत काय बोललात का, देशांतर्गत ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत हिंदू मुस्लिमवरून, धार्मिक उत्सवावर तुम्ही काय बोलला आहात का, तर याच्यावर एकही शब्द न काढता तुम्ही आज आम्हाला दिवे लावायला सांगितले आहेत. नाहीतर तुम्ही गेल्या 6 वर्षापासून दिवेच लावत आलेला हे अख्ख्या दुनियेलाही माहिती आहे. मोदी साहेब, आमची तुम्हाला एक विनंती आहे, थाळ्या वाजवायला, टाळ्या वाजवायला, भगोली पातेली वाजवायला आणि आता मेणबत्त्या पेटवायला, टॉर्च लावायला, आमच्या कपाळावर आम्ही काही चुत्या लिहिलंय का, आमच्या कपाळावर आम्ही चुत्या दिसतोय का? लाज वाटायला पाहिजे. तुम्ही लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान आहात आणि त्या खुर्चीची प्रतिमा तुम्ही आज मलिन करत आहात. कुठल्याही धोरणावरती विचारविनिमय न करता, कुठल्याही धोरणावरती न बोलता, आर्थिक परिस्थिती काय उद्भवणार आहे याच्यातनं, वैद्यकीय परिस्थिती काय उद्भवणार आहे याच्यातनं, कृषीच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी कुठली गोष्ट तुम्ही बोलला आहात का, दूध उत्पादकांना दिलासा देणारी कुठली गोष्ट बोलला आहात का, ते सोडा, तुम्ही इंडस्ट्रीयल बाबतीत काय बोलला आहात का, जीवनावश्यक वस्तू, समजा लॉकडाऊनची जर मुदत वाढवली तर तुम्ही त्याच्यानंतर आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याबाबत काय उपाययोजना केल्यात का, ह्या विविध विषयांवरती तुम्ही एकही शब्द बोललेला नाही. आणि आज मला पटतंय की भारतीय देश हा मूर्खाचा देश आहे की असा नालायक पंतप्रधान आम्ही निवडून दिला की जो आम्हाला संकटाच्या काळामध्ये मेणबत्त्या पेटवाय सांगतोय. नशीब फक्त मेणबत्त्या आणि दिवस पेटवाय सांगितल्या, नाहीतर दिवाळीसारखं आम्हाला चुरमुरा सुद्धा बनवायला सांगितलं असता, मेवा बनवायला सांगितलं असता, चकल्या बनवायला सांगितल्या असता, नशीब लाडू बनवायला सांगितले नाही. अरे देशावरती संकट आहे, जगावर संकट आहे आणि तुम्ही दिवे लावायला सांगताय. आज मी भारतातला नागरिक म्हणून, मतदार म्हणून मी तुमच्या आजच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतोय. डॉक्टरांना, कर्मचाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला, महसूल विभाग असेल, प्रशासन असेल, कलेक्टर विभाग असेल किंवा जिल्हा विभाग असेल किंवा स्टेट विभाग असेल, या कुठल्याही विभागाला तुम्ही सुविधा न पुरवल्याबद्दल आम्ही तुमचा जाहीर निषेध करतोय. महाराष्ट्राचे थकलेले पैसे, हक्काचे पैसे तुम्ही द्यावेत, ही विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करतोय, मागणी करतोय. आणि देणं होत नसाल तर प्लीज कृपा करून महाराष्ट्राची इज्जत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी काढू नका. ही तुम्हाला माझी एक कळकळीची आणि हातजोडीने विनंती आहे. आमच्या कपाळावर चुत्या लिहिलेलं नाही, आम्ही मूर्ख नाही, आम्ही बालिश नाही. आव्हाड साहेब म्हणतात त्याप्रमाणे आम्ही मूर्ख नाही, म्हणून आम्ही दिवाबत्ती पेटवणार नाही, मोबाईलच्या टॉर्चही पेटवणार नाही, घरातल्या लाईट्सही बंद करणार नाही. मेणबत्त्या आणायला जो काही खर्च येतोय तो माझी विनंती आहे भक्तांना, तो खर्च तुम्ही गोरगरिबावरती त्यांच्या पोटामध्ये अन्न घालण्यासाठी त्याच्यावरती खर्च करावा, तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतील. आणि मोदीचा संसार तुटलाय तसा तुमचा संसार तुटणार नाही त्या आशीर्वादानं, हीच अपेक्षा या ठिकाणी करतोय.